India has historically enjoyed close cultural, social, intellectual, and linguistic links with the countries in Southeast Asia. In 1 year, this country has produced 9,585 megawatt. This never happened during last 60 years. नमस्कार, दिलखुलासमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपल्याकडे महाराष्ट्रातल्या मागच्या 4 ते 5 दशकामध्ये आपलं नाव कोरून ठेवणारे असे ज्येष्ठ राजकारणी दिग्गज आणि मुख्य म्हणजे ज्यांनी देशाच्या राजकारणामध्ये या मागच्या 4-5 दशकांच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाची अशी मोठी पदं भूषवली असे ज्येष्ठ नेते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेसाहेब आलेत. शिंदेसाहेब, आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. या आजच्या कार्यक्रमात आणि जय महाराष्ट्राच्या लाखो प्रेक्षकांच्या, दर्शकांच्या वतीने आपल्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आणि आजपर्यंत आपण मागच्या 4-5 दशकाच्या काळात महाराष्ट्रामध्ये जे कार्य केलेलं आहे त्याचा आढावा आपण या कार्यक्रमात आज घेणार आहोत. खरं म्हणजे ह्या अमृत महोत्सव वगैरे वाढदिवस मी कधी साजरा करत नाही, पण आज ह्या जी कमिटी स्थापन करण्यात आलेली होती डी वाय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांनी मला न विचारता सुरुवातीला राष्ट्रपतीची म्हणजे कन्सेंट आणली मुंबईमध्ये समारंभ करण्याचा. म्हणून मी म्हटलं की मुंबईमध्ये कशाला करता, जिथं माझं आयुष्य जिथं घडवलेलं आहे, माझी कर्मभूमी आहे सोलापूर, तिथं आपण जर ते येत असतील तर करूया, मग माझी मान्यता आहे म्हणून सांगितलं मी. आणि त्यामुळं ते आता तिथं येत आहेत. आणि मला वाटतं की मुंबईमध्ये करण्यापेक्षा सोलापुरात करणं मला जास्त महत्त्वाचं आहे. कारण एक छोटा मुलगा, हप्पँटमधला मुलगा, त्या ढोर गल्लीमध्ये राहत असणारा, तो कुठपर्यंत जाऊ शकतो हे त्या सोलापूरमधल्या, तसं जर बघितलं तर संपूर्ण जनतेकरताच आहे, तरुण पिढीकरता म्हणून उदाहरण असेल ते, की त्यांना थोडंसं अभ्यासाकरता हे उपलब्ध होऊ शकेल म्हणून माझी ती भूमिका होती. बरोबर आहे शिंदेसाहेब. खूप वैविध्यपूर्ण तुमचं आयुष्य आहे, म्हणजे कुठल्याही सामान्य मुलाला एक प्रेरणा म्हणावी असंच ते आयुष्य आहे. मी मध्येच मागे जात राहणार आहे, मध्येच आत्ताच्या विषयी बोलणार आहे, त्यामुळे थोडं पुढे मागे असं आपण दिलखुलास बोलत राहूया. मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण अनेक वेळा आमदार होतात, अनेक वेळा खासदार होतात, अनेक पदं आपण भूषवलीत, या राज्याचे मुख्यमंत्री होतात, आंध्र प्रदेशचे राज्यपाल होतात, देशामधल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे त्यावेळेच्या काँग्रेसचे लोकसभेतले नेते होतात आणि या देशाचे गृहमंत्रीसुद्धा होतात. याच्यानंतर राज्यपातळीवर आपण काँग्रेसच्या अनेक भूमिका पार पाडल्यात. आपण MPCCचे अध्यक्ष होतात, आपण इतरही मोठी पदं, जनरल सेक्रेटरी होतात काँग्रेसचे राष्ट्रपातळीवर, अनेक पदं आपण केलीत. एक गोष्ट मला आपली प्रामुख्याने या सगळ्या प्रवासात जाणवते, आपण जेव्हा जेव्हा जनप्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवलीत ती कधीही कुठल्याही रिझर्व्ड कॅटेगरीमधून लढवली नाहीत, आपण कायम ओपन कॅटेगरीमध्ये. सुरुवातीला मी रिझर्व कॅटेगरीमध्ये लढलो, कारण 1974 मला जे तिकीट मिळालं ते करमाळा मतदारसंघामधून. आता जेथून सैराट पिक्चर हा त्याचं शूटिंग झालं ते बिटरगाव वगैरे, तो माझ्या मतदारसंघातलाच भाग होता. तर नाही, 2-3-4 निवडणुका मी रिझर्व कॉन्स्टिट्युएन्सीमधून निवडल्या. नंतर पार्लमेंटला जेव्हा उभा राहिलो तेव्हा मी सर्वसाधारण जागेवर उभा राहिलो, 2-3 तिथं हे झालं. त्याच्यानंतर मुख्यमंत्री म्हणून जेव्हा मला उभं राहायचं होतं त्यावेळेस जनरल सीटवर उभा राहिलो, नंतरही ज्यावेळेस 2004 तेव्हाही जनरल सीटवर उभं राहिलो. मी हेच दाखवायचं होतं की अशा ह्या सर्वसाधारण जागेवर तुम्ही काम करत असताना शेड्यूल कास्टचा जरी माणूस असला, दलित जरी माणूस असला, तरी तो निवडून येऊ शकतो हे उदाहरण मला ठेवायचं होतं.
आपण ज्या पूर्वायुष्याचा उल्लेख केला, मला असं वाटतं राजकारणी माणसाच्या आयुष्यामध्ये फार कमी वेळा असं होत असेल. म्हणजे तुमच्या बाबतीतलं ते मला चमत्कारच वाटतो की मुंबईच्या CID मध्ये PSI म्हणून काम करणारा माणूस या देशाचा गृहमंत्री होतो, संपूर्ण देशाचा. म्हणजे महाराष्ट्राची तर अनेक मंत्रीपदं आपण भूषवलीत, अर्थमंत्री होतात, बाकी इतर खात्यांचे मंत्री होतात, तुमचं रेकॉर्ड आहे अर्थखात्याचं तर. आणि ज्या खात्यात तुम्ही CID मध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून नोकरी केलीत, त्या खात्याचे देशाचे गृहमंत्री, हा प्रवास सगळा जो आहे, तुम्ही स्वतः कर्मकांडावर विश्वास ठेवत नाही मला माहिती आहे. त्याचं क्रेडिट सोनिया गांधीजींना दिलं पाहिजे की त्यांनी मला हे पद दिलं. खरं म्हणजे ज्यावेळेस हे पद प्रणब मुखर्जी राष्ट्रपती म्हणून गेले आणि P. Chidambaram फायनान्स मिनिस्टर म्हणून गेले आणि P. Chidambaran हे होम मिनिस्टर होते, मग ते कुणाला द्यायचा हा प्रश्न आला की त्याचं क्रायटेरिया असं होतं, कोण जो असेल तो मुख्यमंत्री असला पाहिजे काही काळ, म्हणजे त्याला सगळ्या राज्याची कल्पना असते वगैरे. आणि त्या क्रायटेरियामध्ये मी बसत होतो आणि त्यामुळं सोनिया गांधींनी मला ही अपूर्व अशा प्रकारची संधी दिली. मला एका गोष्टीबद्दल आपल्या विचारायचं आहे की जी फार प्रामुख्याने जाणवते, आपल्याला राजकारणामध्ये कधीही काँग्रेस पक्ष सोडावासा वाटला नाही. म्हणजे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असणं हा फार रेअर असा गुण असतो, पडत्या काळात, चढत्या काळात, यशात, अपयशात. तो रेअर गुण जरूर आहे, पण एकदा मी शरद पवारांच्या बरोबर काँग्रेस सोडली होती. त्यावेळेस भारतीय जनता पार्टी नव्हती, जनसंघ होता. हो, हो. ते आमचं सरकार होतं. काही कारणांनी ते शरद पवारजी पण त्यांनी त्यावेळेस ते सरकार पाडलं आणि ते मुख्यमंत्री झाले 78 ला. हां, त्या सरकारमध्ये जनसंघ होता, कम्युनिस्ट पार्टी होती, शेतकरी कामकरी पक्ष होता, समाजवादी पक्ष होता. त्या सरकारमध्ये कोण नाही असं नव्हतं. कॉम्रेड कुर्णे होते, पुलोत सरकार, कॉर्नेट कुंबडे होते, सदानंद वर्दे होते, गणपतराव देशमुख होते, म्हणजे उत्तमराव पाटील होते, कोण नव्हतं असं नाही आहे. तर ही सगळी भेळ होती त्याच्यात. पण त्यावेळेस इलेक्शन्स लागली 80 ला, कारण आम्ही सारखे सांगत होतो की आमची 5 पिढ्याची काँग्रेस आहे म्हणून, ज्याच्यामध्ये शरदचंद्रजी पवार, यशवंतरावजी चव्हाण वगैरे आम्ही सगळे होतो. आमची खरी काँग्रेस आहे आणि इंदिरा गांधींची काँग्रेस ही ती काय खरी नाही असं आम्ही जनतेमध्ये सांगत होतो, महाराष्ट्रात सांगत होतो. आमच्यामध्ये खूप चर्चा व्हायची त्यावेळेस आणि हे मनाला पटत नव्हतं खरं म्हणजे की इंदिरा गांधीची काँग्रेस ही पिढ्यानपिढ्या आलेली काँग्रेस होती. म्हणजे ह्यूम साहेबांनी ती, ह्यूमनी जी स्थापन केलेली होती ती काँग्रेस आमची, ती अशी शरीर इथपर्यंत पुढं आलेली होती. तर ती तिच्याविषयी आस्था असणं हे आम्हाला योग्य अशा प्रकारचंच होतं, ते आमच्या मनाला पटत नव्हतं. पण नाईलाजाने त्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली, शरद पवारांच्या बरोबर आम्ही गेलो. पण नंतरच्या काळामध्ये देखील मनाने असे काही सगळे नव्हते, पण एकदा उडी मारलेली आहे आणि म्हणून उडी मारल्यानंतर तिथं पोहलंच पाहिजे अशा प्रकारचा प्रसंग असतो, तो निभावून नेण्याकरता म्हणून ही सगळी प्रक्रिया होती. पण ज्यावेळेस हे इलेक्शन झाले त्यावेळेस आमच्यात इंदिरा गांधी निवडून आल्या आणि आमच्यातले काही सिनियर लोक, काही महत्त्वाचे लोक हे म्हणा लागले की आपण बाबा 5 पिढ्याची काँग्रेस आमची म्हणत होतो, तर देशातल्या जनतेनी तर इंदिरा गांधींना 5 पिढ्यांची ती काँग्रेस आहे असं त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून आता आपण काँग्रेसमध्ये गेलं पाहिजे ही भूमिका त्यावेळेस घेतलेली होती. म्हणून तेवढा जर एक प्रसंग पडला सोडला तर मला वाटत नाही की आम्ही कोणी माझ्यासारखा माणूस काँग्रेस सोडून गेला नव्हता. आणि म्हणून त्याचं एक आणखी उदाहरण तुम्हाला सांगतो. 80 मी निवडून आलो, जरी एकटा काँग्रेस आयमध्ये आलो होतो तरी पॉलिटिकल पार्टी म्हटल्यानंतर पाडापाडीचं चालायचंच. त्यावेळेस प्रयत्न झालं, ते दुसऱ्या काँग्रेसचे होते ते, पण मी निवडून आलो.
महाराष्ट्रात सरकार बॅरिस्टर अंतुलींचं होतं त्यावेळेस झालं. त्यांनी काय मला मंत्रिमंडळात घेतलं नाही. नंतर बाबासाहेब भोसलेंचं झालं, त्यांनी काय घेतलं नाही. आणि तिसऱ्या वेळेस वसंतदादा पाटील यांचं सरकार झालं आणि त्यांनी मला सरकारमध्ये घेतलं. मी काय एवढा दादा मुख्यमंत्री झाल्यानंतर मी माझ्या घरीच बसलेलो होतो, पण पेपरमध्ये नाव आलं सुशीलकुमार शिंदे म्हणून मी भेटायला गेलो. तर त्या 12th ह्याच्यामध्ये बैठ्या घरामध्ये तिथं दादा राहत होते आणि मी तिथं गेलो. खूप गर्दी होती. त्या गर्दीतून उठले दादा, म्हणाले तुला आम्ही शोधतो आहे सकाळपासून. आणि ते मला आत बेडरूममध्ये घेऊन गेले आणि म्हणाले, सुशील तू काय इंदिरा गांधीच्या विरुद्ध नव्हतास, तू तुझ्या मित्राकरता सोडलेलं होतंस, तुला शपथ घ्यायला आलं पाहिजे असं म्हणाले. म्हणजे वसंतराव दादांच्या सारखा एक थोर स्वातंत्र्यसेनानी आम्ही केलेली चूक त्यांनी पोटात घातलेली होती आणि मी काँग्रेसवालाच त्यावेळेचा आहे हे त्यांनी न विसरता मला सांगितलं. एक अतिशय महत्त्वाची घटना आहे. मला असं वाटतं शिंदेसाहेबांच्या आयुष्यामध्ये खूप चढ उतार होते. शिंदेसाहेबांनी खूप मोठी पदं भूषवली, खूप मोठ्या जबाबदाऱ्या पार पडल्या, पण त्यांच्याही या चढ उतारामागे ते स्वतः मानो किंवा न मानो एक नियती नावाचा प्रकार असतो. काही अनपेक्षित प्रसंग येतात, ते तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊन जातात. असे प्रसंग कुठले होते हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत, पण त्याच्या आधी आपण घेऊयात एक अगदी छोटीशी विश्रांती.